तर नाशिकमधून बातमी येते नाशिक जिल्हा रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे जिल्हा रुग्णालयातल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्यानं रुग्णालयात मोठी खळबळ उडाली आहे आज पॉझिटिव्ह आलेल्या सहा कोरोना बाधितांपैकी एक हा जिल्हा रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर असल्याचं स्पष्ट झालं आहे आणि त्यामुळे कोरोनाशी लढा देणारे डॉक्टर सुद्धा आता कोरोनाबाधित होताना दिसत आहेत नाशिक जिल्हा रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरलाच कोरोनाची लागण झाल्यामुळे आता जिल्हा रुग्णालयामध्ये खळबळ उडालेली आहे काल नाशिकमध्ये ज्या सहा जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले होते त्यापैकीच या डॉक्टरचा रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आलेला होता आणि या डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर खरं तर जिल्हा रुग्णालयामध्ये चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे आता या डॉक्टरची रवानगी कोरोना विलगीकरण कक्षात करण्यात आली असून त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आलेले आहेत तर या डॉक्टरच्या संपर्कात जिल्हा रुग्णालयातील जे डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचारी आलेले आहेत ज्या रुग्णांवर या डॉक्टरने गेल्या काही दिवसात उपचार केलेले आहेत आणि या डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींची देखील तपासणी आता आरोग्य यंत्रांकडून सुरू करण्यात आलेली आहे तर जिल्हा रुग्णालयाचा परिसर असेल हा डॉक्टर राहत असलेला मसरूळचा परिसर असेल आणि या डॉक्टरच्या मूळ गावी तो जाऊन आलेला असल्यामुळे सुरगाण्याचा परिसर असेल असे सर्व परिसर आता कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत तर सगळ्यात महत्त्वाची आणि धक्कादायक बाब म्हणजे या डॉक्टरची ड्युटी जिल्हा रुग्णालयातल्या ओ पी डी कक्षामध्ये होती कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या टीमशी या डॉक्टरचा कोणताही संबंध आलेला नसताना या डॉक्टरला कोरोनाची लागण नेमकी कशी झाली आहे याचा शोध घेण्याचं काम सध्या आरोग्य यंत्रणांकडून सुरू आहे मात्र एकीकडे नाशिकमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन दिवसरात्र आटोकाट प्रयत्न करत असताना आता जिल्हा रुग्णालयातल्याच डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे कॅमेरामन संतोष राहाटळसह अभिजित सोनवणे साम टी व्ही नाशिक